Welcome to the Parrot Stories. Now available in 30 plus international languages along with English subtitles. A fun way to learn new language. सुप्रभात विद्यार्थ्यांनो, त्याची शाळेची वेळ आत या. आज आपण गणिताचा वर्ग शिकणार आहोत. सुप्रभात गुरुजी. सुप्रभात विद्यार्थी. सोनू, मला तुझा गृहपाठ दाखव. अरे रे, सोनूने गृहपाठ पूर्ण केला नाही, आता काय करायचं? शिक्षकांनी गृहपाठ पूर्ण करण्याचे कारण विचारले. सोनू म्हणाला, दिवसभर मी खूप व्यस्त होतो टीचर. सोनू बहाणा करू लागला, एक वाजता माझ्या आईने एक चविष्ट केक बनवला आणि मला ते सर्व स्वतःहून संपवायचे होते. दोन वाजता मी अभ्यास करणार होतो पण फोन वाजला. माझ्या आजीचा फोन होता म्हणून मला फोन उचलावा लागला. ती माझ्याशी बोलत राहिली. एक तास सर म्हणून मी गृहपाठ पूर्ण करू शकलो नाही. मग काय, 3 वाजले सोनू, तुम्ही 3 वाजता गृहपाठ का पूर्ण केला नाही? शिक्षिका, 3 वाजता माझ्या आईच्या केसांचा कणा हरवला. ती खूप दुःखी होती म्हणून तिला पुन्हा आनंदी करण्यासाठी मी तिच्या केसांचा संपूर्ण घर शोधत राहिले आणि शेवटी ते टेबलाखाली सापडले. त्यामुळे माझ्या आईला खूप आनंद झाला. पण या शोधामुळे मी गृहपाठ पूर्ण करू शकलो नाही. मग 4 वाजता काय झाले? शिक्षकाने विचार वाजता मला खूप भूक लागली होती. मी शेल्फवर नाश्ता आणि मिठाई घेण्याचा प्रयत्न केला पण मिठाईचा बॉक्स खाली पडला आणि सर्व मिठाई खराब झाली. आईने मला खूप शिक्षा केली आणि मी तासभर रडत राहिलो. मग काय, 5 वाजले शिक्षकाने विचारले. मला आनंद देण्यासाठी माझ्या बहिणीने तिचे सुंदर नृत्य सादर केले. मी आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाने मिळून तिच्या अभिनयाचा आनंद घेतला. डान्स परफॉर्मन्स सलग 1 तास चालला, त्यामुळे मी माझा गृहपाठ पूर्ण करू शकलो नाही. आता 6 वाजले होते. संध्याकाळची चहाची वेळ होती. आईने चविष्ट चहा बनवला आणि तिने मला प्यायला बोलावले. मी चहा नाकारू शकलो नाही. चहाच्या सत्रात तासभर वेळ लागला आणि त्यामुळे मी माझा गृहपाठ पूर्ण करू शकलो नाही. माफ करा शिक्षक. मग 7 वाजलेत काय? सोनू, तू 7 वाजता गृहपाठ का नाही संपवला? सोनू, शिक्षकाने विचारले. सोनूने उत्तर दिले, शिक्षक, मला आता खूप भूक लागली होती. आईने मला जेवायला बोलावले. ते इतके चविष्ट होते की मी जेवलो आणि खाऊ आणि खाऊ आणि खाऊ. मी वेळेचे भान गमावले आणि ते आधीच झाले होते. दरम्यान माझ्या भावाने चुकून 1 भांडे फोडले. अरे, एवढा गडबड आहे की मला ती साफ करावी लागली, नाही तर माझ्या आईने माझ्या भावाला मारहाण केली असती. त्यामुळे माझ्या भावाला ही घाण साफ करण्यास मदत करण्यासाठी मी गृहपाठ शिक्षक पूर्ण करू शकलो नाही. मग तुम्ही 9 वाजता गृहपाठ का नाही संपवला? शिक्षकाने विचारले. शिक्षक, 9 वाजता एका चांगल्या जबाबदार विद्यार्थ्याप्रमाणे मी गृहपाठासाठी बसलो. नेमका त्याच वेळी माझी मांजर पळून गेली. आता मांजराचा शोध घेणे माझे कर्तव्य. माझ्या मांजराचा शोध घेण्यासाठी मला पूर्ण तास लागला म्हणूनच मी गृहपाठ शिक्षक पूर्ण करू शकलो नाही. तोपर्यंत 10 वाजले होते आणि वडील घरी आले. आता तो ऑफिसच्या सर्व कामांनी खूप कला होता आणि त्याच्या व्यस्त पालकांची चांगली काळजी घेणे हे त्याचे कर्तव्य आहे. मी योग्य शिक्षक आहे का? त्यामुळे मी गृहपाठ पूर्ण करू शकलो नाही. माफ करा शिक्षक. वडिलांना हजेरी लावल्यानंतर रात्रीचे 11 वाजले होते आणि आता काय करावे हे मी खूप गोंधळून गेलो होतो. मी माझा गृहपाठ पूर्ण केलेला नाही. मी माझा गृहपाठ करण्याचा प्रयत्न केला पण मी आता इतका थकलो होतो की मी गृहपाठ शिक्षक पूर्ण करू शकलो नाही. मी माझा गृहपाठ पलंगावर नेला पण मग माझी आई रागाने आली. ती म्हणाली, जा आता झोप, ही वेळ नाही दिवे लावायची, आणि लाईट बंद केली. मी माझ्या आईची आज्ञा कशी मोडू शकेन म्हणून मी पटकन झोपलो आणि रात्रभर स्वप्ने पाहिली. मी खूप प्रयत्न केले, दिवसभर मी व्यस्त होतो, मला गृहपाठ पूर्ण करता आला नाही. शिक्षक, माफ करा शिक्षक, आणि खूप माफ करा. आतापर्यंत टीचरला सोनूची सबब आणि त्याची खोडसाळ समजली होती. तिला खूप राग आला आणि तिने सोनूला शिक्षा केली. म्हणूनच तुमचा गृहपाठ नेहमी वेळेवर पूर्ण करा.
you find this video entertaining, like, share, please subscribe and press the bell icon.